ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिरूर येथील सिटी बोरा कॉलेजच्या मैदानात असलेल्या झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल केल्याचं मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष स्वप्नील माळवे आणि कार्यकर्त्यांनी झाडाच्या केलेल्या कत्तलीस संबंधित संस्था चालक आणि प्राचार्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शुक्रवारी 7 तारखेला शिरूर नगर परिषदेसमोर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवातही केली होती. परंतु परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर नगरपालिकेचे माननीय मुख्याधिकारी यांनी सिटी बोरा कॉलेज वृक्षतोड प्रकरणी येत्या 14 तारखेला संबंधितांची समोरासमोर सुनावणी घेऊन या महिनाअखेर योग्य ती कार्यवाही केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर मनविसे तालुका अध्यक्ष स्वप्नील माळवे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे आणि वृक्षप्रेमी परेश सुपते यांनी आंदोलनात तात्पुरती स्थगिती दिली आहे. वृक्षतोडीविरुद्धच्या मनसेच्या आंदोलनास मनसेचे शहराध्यक्ष संदीप कडेकर, महिला आघाडीच्या डॉक्टर वैशालीताई साखरे, शारदाताई भुजबळ, प्रितेश फुलडाळे, लहुजी शक्ती सेनेचे विशाल जोगदंड, भाजपाचे विजय नरके, कदम काका आणि प्रशांत गायकवाड यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला. जय महाराष्ट्र. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही वृक्षतोडीबाबतचा पाठपुरावा करतोय नगरपालिकेमध्ये, परंतु मुख्याधिकाऱ्यांकडनं कुठलेही असे ठोस पावलं आणि कुठलीही कारवाई होत नाही, त्याच्यामुळं आज आम्ही नगरपालिकेच्या समोर वृक्ष वाटप आणि वृक्षरोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे. शिरूर शहरामध्ये अशा दुर्दैवी घटना घडणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे, कारण एका साईडला संपूर्ण संघटनेची पक्षाची माणसं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करतात, परंतु सिटी बोरा कॉलेज एवढं मोठं कॉलेज असताना त्यांनी जनजागृती करायची ऐवजी तिथे वृक्षतोड करते हे अत्यंत दुर्दैवी घटना अशा या शिरूर शहरामध्ये घडतात. परंतु नगरपालिकेला आम्ही सगळे पुरावे देऊन सुद्धा नगरपालिका आत्तापर्यंत त्यांच्या ती कारवाई का करत नाही हाच मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे. म्हणून त्यांना जागे करण्यासाठी नगरपालिकेसमोर आज आम्ही वृक्षारोपण आणि वृक्षवाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम. नीलम ओवाळ, झूम ऑन न्यूज, वाघोली.